नमस्कार, मी कुशाली। माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे आणि याचा परिणाम माणूस, पशु, पक्षी, प्राणी यांच्यावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो। निसर्गाविना माणूस किती एकटा आहे याचे वर्णन मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सादर करत आहे। कवितेचं नाव आहे ऋतुरंग। ऋतुरंग हा कुठलाही असो निसर्गाचा तो सोहळाच आहे। ऋतुरंग हा कुठलाही असो निसर्गाचा तो सोहळाच आहे। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्वांचं या सृष्टीवरती स्वागत आहे। जो तो आपलं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो जसं उन्हाळा आपला असण्याची चाहूल उष्णता निर्माण करून देतो। होती हैराणसुद्धा पृथ्वी जेव्हा उष्णतेने तापलेली असते एका पावसाच्या सरीसाठी सुद्धा ती किती आसुसलेली असते। जेव्हा होतो वर्षाव पावसाचा तेव्हा त्यात कोणी शोधतोय आपले हरवलेले क्षण देहभान हरपून सार कोणी अश्रू गाळून हलके करतोय आपले मन। इंद्रधनुष्याचे रंग आकाशात पसरताना पावसाची सरही अलगत थांबून जाते थंडगार वाऱ्याची झुळूक त्यांना मनाला स्पर्श करून जाते। थंड वाऱ्याच्या वर्षावात वृक्षवेली बहरून येते मग कोवळे किरणही आकाशात सोन्यासारखे चमकू लागते। होती संपूर्ण सृष्टी ताजीतवानी चराचरात चैतन्य निर्माण होते ऋतुरंगात ही सृष्टी सर्वांगाने खुलून येते धन्यवाद। ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।